तर लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम सर आता फोनलाईनवरून आपल्यासोबत आहेत. मुकुंद सर, रशीद खान यांच्यानंतर दुसरी महत्वाची धक्कादायक बातमी आणि दुःखद संगीत विश्वासाठी प्रभात्रे यांचं निधन. अगदी खरं आहे, रशीद खान यांचं निधन अकाली झालं, प्रभात यांचं निधन अकाली झालं असं म्हणता येणार नसलं तरी त्या आजच्या गायक आजच्या दिवसापर्यंत गात्या होत्या. बरोबर. आजच त्यांचा मुंबईत कार्यक्रम ठरला होता आणि त्या मुंबईला येणार होत्या, त्यामुळे प्रभातेंसारख्या अतिशय विचक्षण आणि प्रतिभावंत कलावंताचं निधन ही भारतीय संगीतासाठी फार महत्व अतिशय क्लेशदायक अशी घटना आहे. यात काही वाद नाही. गेली जवळजवळ 70 वर्ष प्रभाताई स्वरमंचावर गात आहेत आणि 70 वर्षांमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपली प्रतिभा टवटवीत ठेवण्याकडचं जे सामर्थ्य त्यांच्याकडे होतं ते खरोखरच अतुलनीय आणि कौतुकास्पद म्हणता येईल असं होतं. त्यांचे जे गुरु होते त्यांचं नाव सुरेशबाबू माने. सुरेशबाबू माने हे किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे चिरंजीव, त्यामुळे त्यांना थेट किराणा घराण्याची तालीम मिळाली होती. सुरेशबाबू आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडं प्रभातेंनी आपलं गाणं गायनाचं शिक्षण घेतलं, पण त्याच्या पलीकडे जाऊन किराणा घराण्याची गायकी एका वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचं त्यांचं जे कौशल्य होतं ते त्यांनी आत्मसात केलं आणि स्वप्रतिभेनं स्वतःच्या विचारांनी त्या संगीताकडे पाहायचं त्यांनी ठरवलं. त्यामुळे संगीत हे फक्त सादर करण्याची गोष्ट नसून त्याचा विचार त्याचा अभ्यास पण करायला पाहिजे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी संगीताच्या शिक्षणाकडे पण खूप लक्ष दिलं. त्या SNDT विद्यापीठात संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांनी संगीतावर खूप लेखन केलेलं आहे, अतिशय सुंदर लेखन केलेलं आहे आणि कलावंताला प्रतिभेतून निस्फुरण येतं म्हणजे काय होतं याचं एक सुंदर असं विश्लेषण त्यांनी कवितांमधून केलेलं आहे. भावगीत असो, नाट्यसंगीत असो, ठुमरी असो, ख्याल असो, या सगळ्या प्रकारात प्रभात यांनी एक अतिशय स्वतंत्र अशी आपली छाप उमटवलेली आहे. अगदी गेल्या वर्षीपर्यंत पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप त्यांच्या गायनानेच होत होता. या 1922 म्हणजे गेल्या 23 डिसेंबरमध्ये झालेल्या महोत्सवात फक्त त्या गाऊ शकल्या नाहीत त्यांच्या प्रकृतीच्या आस्वास्थ्यामुळे, पण त्यांचं प्रकृती इतकीही काही खालवलेली नव्हती की त्या अशा अकाली आपल्यातून निघून जातील अशी स्थिती असेल, पण ते सगळं घडलं आहे आणि आपल्या सगळ्यांना ही अतिशय चटका लावून जाणारी अशी घटना आहे. अगदी बरोबर. शेवटपर्यंत अगदी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत गाता आणि वाहता गळा त्यांचा होता. मुकुंद सर, त्यांच्यासोबतच्या काही आठवणी काही किस्से तुम्ही सांगू इच्छिता? त्यांच्यासोबतच्या आठवणी खूपच आहेत. म्हणजे एक गमतीचा भाग असा, मी त्यांना काय म्हणायचो की तुम्ही गाण्याकडे यायचं काही कारण नाही, कारण त्यांचे वडील आणि आई हे दोघंही शिक्षकी पेशातले होते, त्यामुळे ते पुण्यात हे आणि शिक्षण त्यांचं पुण्यात झालं. तर जेव्हा यांना गाणं शिकायचे ठरवलं तेव्हा यांनाही माहीत नव्हतं आपण गाणं शिकायचं म्हणजे काय, आणि त्या आई वडिलांनाही माहीत नव्हतं यांना गाणं शिकवायचं म्हणजे काय, आणि त्या एकदम सुरेशबाबू मानेंकडे शिकायला लागल्या. आणि सुरेशबाबू माने हे तसे त्यांची ख्याती आवलिया कलावंत अशी होती, अतिशय मूडी असे त्यांचं स्वरूप त्यांचा स्वभाव होता, पण प्रभातेंवर त्यांनी अमाप प्रेम केलं आणि त्यांना आपली सगळी कला अतिशय प्रेमानं त्यांच्यापर्यंत पोहोचवली. प्रभातेंनी त्यांचं गाणं त्यांच्याकडून गाणं घेत असताना हिराबाईंकडेही त्यांचा संपर्क आला आणि हिराबाईंकडेही त्यांनी गाण्याचं हे शिक्षण घेतलं. पण त्यांची पहिली जी ध्वनिमुद्रिका आली मारू बिहार मधली आणि कलावती मधली, या ध्वनिमुद्रिकेनं प्रभातेंच्या आवाजाकडे त्यांच्या गायकीकडे त्यांच्या सादरीकरणाकडे सगळ्या भारताचं आणि खऱ्या अर्थानं जगाचं लक्ष गेलं. ती ध्वनिमुद्रिका खूप प्रचंड लोकप्रिय झाली, ती अजूनही लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी आहे आणि त्यामुळे त्या ध्वनिमुद्रिकेतून प्रभातेंना पुन्हा एकदा मैफली कलावंत म्हणून एक स्थान मिळायला लागलं. कारण त्यांनी मैफली खूप कमी केल्या, त्या नेहमी मला म्हणायच्या की मी खूप उशिरा मैफलींकडे वळले, मी संगीताच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं, पण त्यानंतरही गेली 40-50 वर्ष त्या जगभर हिंडत होत्या आणि प्रकृतीला न जुमानता
त्यांनी आयुष्यभर मैफली केल्या दिसेल. म्हणजे आज सुद्धा मुंबईमध्ये करप्रभा या कार्यक्रमात त्यांचं गायन ठरलेलं होतं, त्यामुळे गाणं हेच त्यांचं सगळा श्वास होता, गाणं हाच त्यांचा ध्यास होता आणि गाणं हेच त्यांचं श्रेयस होतं आणि प्रेयस पण होतं. बरोबर आहे, त्यामुळे प्रभात्रे हे नाव जरी घेतलं की गातानाच त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. धन्यवाद सर, आपण आपल्या भावना या निमित्ताने व्यक्त केल्या त्याबद्दल. आपण पुन्हा एकदा मंदारकडे जाऊयात. मंदार, प्रभा अत्रे या शेवटपर्यंत गात्या होत्या आणि आज त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे?